नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। मंडळी, सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे। भारतातही आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 102 वर पोहोचला आहे आणि यात जवळजवळ 11 रुग्ण हे बरे देखील झाले आहेत। मंडळी, महाराष्ट्रात देखील भारतातील सर्वाधिक जास्त म्हणजे 31 रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यामुळेच आता महाराष्ट्रात राज्य सरकारने आता काही खबरदारीचे उपाय घेतले आहेत आणि त्यानुसारच 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व शाळा, कॉलेज, अंगणवाड्या, क्लासेस तसेच सर्व मॉल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। यात खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे। पण ग्रामीण भागातील झेडपी शाळा या मात्र सुरू राहतील। त्याचबरोबर इतर सर्व गर्दी होणारे सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी देऊ नये अशा प्रकारचा आदेश देखील राज्य सरकारने दिला आहे। तसंच नीट सारखी एक्झाम जी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहेत, त्या परीक्षांचे खाजगी क्लासेस सुरू ठेवायचे की नाही या संबंधीचे निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या त्या जिल्ह्यांतील कलेक्टर यांना दिलेला आहे। जर गर्दी कमी होत असेल तर हे क्लासेस सुरू ठेवायला काही हरकत नाही असं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे। यानंतर 10वी 12वीच्या परीक्षा या मात्र वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत। ट्रेन आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत, त्यामुळे या सेवा सुरूच राहतील। पण नागरिकांनीच अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील। याबरोबर ज्या ज्या गोष्टी बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यातील कोणतीही गोष्ट जर सुरू ठेवली तर मात्र त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल असं देखील राज्य सरकारने म्हटलं आहे। याबरोबरच कोरोनाग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तर मंडळी, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज हे 31 मार्च पर्यंत बंद राहतील आणि 31 मार्चला पुन्हा एकदा या संबंधीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं देखील राज्य सरकारने सांगितलं आहे। मंडळी, महाराष्ट्रात सध्या 31 रुग्ण हे कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह आढळले आहेत। यातील सर्वाधिक परदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या आहे आणि बाकी इतर रुग्ण हे या परदेशी आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे। त्यामुळे तुम्ही सर्व सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, गर्दीत जाण्याचे टाळा, सतत हात साबणाने स्वच्छ धुवा, बाहेर गेले असताना तोंडाला हात लावू नका, सर्दी खोकला असेल तर नाका तोंडावर रुमाल धरा आणि इतर सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तींपासून 1 मीटरपेक्षा जास्त दूरी ठेवा, हस्तांदोलन करू नका, दूरूनच नमस्ते करा आणि शक्य असेल तर काही दिवस घरूनच काम करा। त्याचबरोबर कोरोना व्हायरस संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच या व्हिडिओखाली कमेंट करून विचारा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।